तर काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झालं हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. मिंदेंसमोर महाराष्ट्र ओरबाडला तरी ते खुर्चीसाठी शेपूट हलवत बसलेत असा हल्लाबोल काल उद्धव ठाकरेंनी केला होता. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात, गुजरात तुम्ही समृद्ध करा आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढायला उभे आहोत. आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय. शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केला.